तर ग्रामपंचायत निवडणूक 2020 निवडणुकांना आता सुरुवात झालेली आहे. 15 जानेवारीला मतदान होणार आहे. शिवसेना या पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी आपल्यासोबत आहेत. भाऊ, काय तयारी चालू आहे शिवसेनेची? काल भावनाताईंनी सांगितलं की सगळ्या ग्रामपंचायतमध्ये भगवा फडकवायचा आहे, तशी तयारी दिसते का सध्या? 100% तयारी आहे, कारण की आम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये पहिलाच हा शिवसेनेचा बालकिल्ला मानला जातो. कारण पहिलेच आमचे हे 50% वर हे ग्रामपंचायत हे शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि येणाऱ्या 2021 बिन हे आम्ही 75% नेण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक शाखाप्रमुख बूथप्रमुख यांना सोबत घेऊन आम्ही त्यांच्या मिटिंगा घेत आहोत. त्यांना कोणती अडचण जर पडत असेल तर अडचण समजून घेणार आहोत. कारण की आज वरी महाआघाडीचं सरकार आहे आणि शिवसेनेचे हे महाराष्ट्राचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री असल्यामुळं गावचा जर विकास करायचा असेल तर आपले CM आहेत माननीय खासदार भावनाताई गवळे यांच्या जर आपल्या ग्रामपंचायत जर ताब्यात आली तर त्यांचा अधिक विकासावर परिणाम होतो आणि विकास हे ग्रामपंचायतमध्ये पूर्ण केला जातो. त्यामुळं प्रत्येक गटप्रमुख बूथप्रमुख यांना भेटून गावचा विकास कसा होईल हे आम्ही पटवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. भावनाताई ह्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्यांच्या मिटिंगा लावून कार्यकर्ते तालुका प्रमुख असो, सर्कल प्रमुख असो, बूथप्रमुख असो, त्या गावच्या समस्या जाणून घेऊन त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि वाशिम जिल्हा हा भगवामय करायचा हे आम्ही एकमेव ठरवलेलं आहे. भाऊ, अगोदर रोस्टर हे फिक्स झालं होतं, आता रोस्टर रद्द केलं, त्याचा काही या चेंजेसचा काही परिणाम पॅनल ठरवताना किंवा उमेदवार निवडताना तुम्हाला जाणवत आहे का? अजिबात प्रश्न जाणवत नाही. कारण की असं आहे की रोस्टर जर अगोदर पडल्यामुळं जो गोरगरीब उमेदवार आहे, कारण समजा एखादी जर SC ची सीट पडली असेल आणि आमच्या पक्षासाठी फार चांगलं आहे, कारण की आमचे उमेदवार जे असतात ते सक्षम नसतात पण ते जनतेतले असतात. कारण की एकमेव समजा पूर्ण ग्रामपंचायत बघा दुसऱ्याची आली, शेनेची 100% येणार की एकच जर उमेदवार आपण पाळल्या गेला तर ती ग्रामपंचायत दुसऱ्याच्या हाती जाईल. हे जे महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला हा एकदम योग्य आहे. कारण रोस्टर हा ग्रामपंचायतचं इलेक्शन झाल्याच्या नंतरच व्हायला पाहिजे हे माझं वैयक्तिक जिल्हाप्रमुख या नात्याने मत आहे. काल मालेगाव रिसोड विधानसभा याचे आमदार अमित भाऊ धनेक यांनी सांगितलं की त्यांच्या विधानसभा क्षेत्रात जर एखादी ग्रामपंचायत अनपोत झाली तर 21 लाख रुपयाचा निधी त्यांनी देऊ केलेला आहे. तर असं काही आपल्या या वाशिम तालुक्यामध्ये होऊ शकते का? 100% जिल्हाप्रमुख या नात्याने मी असं बोलू शकतो. जर समजा एखादी ग्रामपंचायत जर वाशिम जिल्ह्यातली जर अनापोत झाली तर जिल्हाप्रमुख या नात्याने मी प्रत्येक गावाला 10 लाख रुपये 25-15 हेडमधून 100% मुख्यमंत्री साहेबाला मी द्यायला लावीन. बाकी तयारी किती चालू आहे? 100% तयारी करा. आमचा म्हणजे वाशिम जिल्हा शिवसेनेचा भगवमय करायचा आहे आम्हाला. कारण की आम्ही अपक्ष उमेदवार असून मागच्या वेळेस 100 असून बिन त्याच्यापेक्षा यावेळेस आम्ही 2900 मतं शिल्लक घेतलेले आहेत. हे वाशिम जिल्हा 100% फडकणार म्हणजे फडकणार, काही विषय नाही. तर ग्रामपंचायतीवर सर्व भगवा फडकवण्याचा निर्धार सुरेश मापारी यांनी केलेला आहे. बघूया आता येत्या काही दिवसामध्ये हे चित्र स्पष्ट होईलच. कॅमेरामन विकी डोंगरेसह वसगुल्म लाईव्हसाठी राम धनगर अनसिंग.